दरग्याच्या अतिक्रमणाविरोधात राज्य सरकारला न्यायालयाने नोटीस बजावली आहे. उत्तन बालेशाह पीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी राज्य सरकारला नोटीस बजावण्यात आलेली आहे. तर दर्ग्याचे सरकारी जमिनीवर अतिक्रमण कसे असा सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुंबई जवळच्या भाईंदर उपनगरातल्या उत्तन परिसरात बालेशाह पीर दर्गा उभारण्यात आला आहे आणि या दर्ग्याच्या ट्रस्टकडून सरकारी जमिनीवर 70,000 चौरस फूट इतकं अतिक्रमण करण्यात आलंय अशी तक्रार प्रशासनाकडे करण्यात आली आहे आणि या अतिक्रमणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात ॲडव्होकेट खुश खंडेलवाल यांनी याचिका दाखल केली असून अतिक्रमणाबाबत सरकारी यंत्रणेकडून डोळेझाक झाली असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. न्यायालयाने याचिकेला स्वीकार करत राज्य सरकारला संबंधित अतिक्रमणाबाबत उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी दिला आहे. अट्ठाईस नवंबर 2023 को जिलाधिकारी ठाणे व अपर तहसीलदार मीरा भाईंदर में एक शिकायत प्रेषित की थी जिस पर प्रशासन द्वारा आज तक कोई भी तोड़ कार्रवाई नहीं की गई. तत्पश्चात मैंने बॉम्बे हाईकोर्ट में एक जनहित याचिका फाइल की है जिसमें आज सुनवाई के बाद बॉम्बे हाईकोर्ट ने राज्य सरकार, जिलाधिकारी ठाणे, अपर तहसीलदार मीरा भाईंदर, मीरा भाईंदर मनपा आयुक्त, पुलिस आयुक्त व दरगाह ट्रस्ट को नोटिस जारी किया है और उनसे जवाब मांगा है.